सुरुवातीला बातमी आहे संसद भवनाच्या संदर्भातली अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनानंतर उद्या आणखी एक ऐतिहासिक क्षण संपूर्ण देश याची देही याची डोळा पाहणार आहे उद्या देशाला लोकशाहीचं नवं मंदिर मिळणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या नव्या संसद भवनाचं उद्घाटन होणार आहे उद्याच्या ऐतिहासिक सोहळ्याकडे देशासह जगाचं लक्ष लागले सेंट्रल व्हिस्टा म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आणि याच सेंट्रल व्हिस्टामध्ये संसद भवने अगदी कोरोना काळातही सेंट्रल व्हिस्टाचं काम सुरू होतं अशा या महत्वाकांक्षी प्रकल्पाचं उद्या उद्घाटन होत आहे या उद्घा उद्घाटन सोहळ्यासाठी भाजपच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली एक महत्त्वाची बाब म्हणजे नव्या संसद भवनाचं महाराष्ट्राची खास नातं आहे या इमारतीसाठी वापरण्यात आलेलं सागवानी लाकूड हे चंद्रपूरमधून नेण्यात आलं विशेष म्हणजे अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी देखील चंद्रपूरमधीलच सागवानी लाकूड वापरण्यात आलेलं ला आहे नवीन संसद भवनावर आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे संसद भवनाच्या बाहेरून आढावा घेतलेला आहे निलेश बुधावलेना नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला दिल्लीमध्ये या संसद भवनाला आकर्षक रोषणाई करण्यात आल्याचं सध्या पाहायला मिळत आहे मी सध्या या नव्या संसद भवन परिसरामध्ये आहे आपण पाहतोय या संपूर्ण परिसरामध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे लेझर शो चा आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत जुनं संसद भवन आणि नवसंसद भवन अगदी हाकेच्या अंतरावर आहे या दोन्ही संसद भवनाला एक आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे उद्या या संसद भवनाचं वं उद्घाटन होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी सात वाजता हे या ठिकाणी होम हवन होणार आहे त्यानंतर साधारणपणे बारा भाजपच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आलेली आहे सोबतच अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर यांना कार्यक्रम पत्रिका पाठवण्यात आली होती आणि उद्या सकाळीच ही सर्व मंडळी दाखल होणार आहेत सकाळी सात वाजल्यापासून या सोहळ्याला सुरुवात होईल साधारणपणे अडीच च्या दरम्यान हा सोहळा संपणार आहे त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपशी संबंधित जेवढे सगळे मुख्यमंत्री आहेत त्या मुख्यमंत्र्यांची एक महत्वाची बैठक देखील करणार आहेत सध्या या सोहळ्याच्या निमित्तानं संपूर्ण परिसरामध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामन आजी शिवतरकर सनिलेश बुदावले एबीपी माझा दिल्ली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट